दर्यशील मोहिते पाटलांनी भाजपला रामराम केल्यानंतर आता म्हाण्यात नव्यानं रणनीती आखली जातीय. महायुतीच्या सगळ्या नेत्यांच्या एकजुटीची मोट बांधण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि याकरता थेट फडणवीसांनी पुढाकार घेतलाय. माढ्यात डॅमेज कंट्रोलसाठी फडणवीसांचा पुढाकार. रामराजेंना युती धर्म पाळण्याचा सल्ला. मोहिते पाटलांना वगळून महायुतीची रणनीती. धैर्यशील मोहिते पाटलांनी भाजपची साथ सोडल्यानंतर माढ्यात भाजपनं डॅमेज कंट्रोल करायला सुरुवात केली. मोहिते पाटील घराण्याला वगळून माढ्यात निवडणुकीची रणनीती आखायला सुरुवात केली. रणजितसिंह नाईक निंबाळकर, राहुल कुल आणि जयकुमार गोरेंनी तातडीनं नागपूर गाठलं. फडणवीस माढ्यातील सगळ्या अडचणी दूर करतील असा विश्वास बैठकीनंतर रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी व्यक्त केला. माढा हा पूर्वी शरद पवार साहेबांनी लढवला असल्यामुळे त्या ठिकाणी साहजिक आहे की राष्ट्रवादीच्या लोकांची आक्रमकता त्याच्यावर जास्त असते आणि पूर्वीच्या याच्यामध्ये एकमेकाच्या विरोधात झालेले संघर्ष एका क्षणामध्ये दूर होत नाहीत. ते टप्प्याटप्प्याने दोन्ही पक्षाचे नेते आदरणीय देवेंद्रजी, आदरणीय अजितदादा हे दूर करतील अशी मला अपेक्षा आहे. मोहित माढा लोकसभा मतदारसंघात मित्र पक्षानं युतीधर्म पाळावा अशी अपेक्षा राहुल कुल यांनी व्यक्त केली. पाळलाच पाहिजे, माढ्यातच नव्हे तर बारामतीचा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तो महायुतीचा धर्म पाळला पाहिजे अशी आमची भूमिका राहणार. महायुतीतल्या वादावर तोडगा काढण्यासाठी मुंबईतही रामराजे निंबाळकरांसोबत राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत सगळे वाद मिटवले जातील असा विश्वास तटकरेंनी व्यक्त केलाय. माढाच्या संदर्भामध्ये आज जरूर त्या ठिकाणी चर्चा होती. महायुतीच्या उमेदवारांच्या पाठीमागे समर्थपणाने कसं उभं करता येईल या दृष्टिकोनातून आमची चर्चा त्या ठिकाणी झाली. देवेंद्रजींच्या जवळ या संदर्भामध्ये सुद्धा संपर्क त्या ठिकाणी झाला आणि मला विश्वास आहे की एक दोन दिवसात हे सारळ त्या ठिकाणी सुरळीत होईल. मोहिते पाटील हे सक्षम उमेदवार असतील त्यामुळे धैर्यशील मोहिते पाटलांना आसमान दाखवण्यासाठी महायुतीला एकजुटीनं लढावं लागणार आहे. आता फडणवीसांच्या डॅमेज कंट्रोलला किती यश येतं हे पाहावं लागेल. ज्ञानेश्वर पवार, लोकशाही मराठी, नागपूर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.